मला सांगा, शक्ती असल्याशिवाय मनुष्य एक डोळे चांगले डोळे पण डोळ्यात पाहण्याची शक्ती नाही. आपण काय म्हणतो, मृगनयनी. मृगनयनी हा शब्द आहे. मृगनयनी म्हणजे जिचे हरणीसारखे डोळे आहे. डोळे चांगले पण दिसतच नाही, काही उपयोग आहे का? कान छान आहे, कानाला एक उपमा उपमा आहे, गजकर्ण. गजकर्ण म्हणजे मोठे मोठे कान. कान चांगले आहेत पण ऐकूच येत नाही. दोघ जण रस्त्यानं चालले, एकानं विचारलं कीर्तनाला चालले वाटतं, तर म्हणला नाही नाही कीर्तनाला चाललोय. नाही कळलं? कान चांगले आहेत पण ऐकण्याची ताकद नाही. नाक आहे पण श्वास घेण्याची ताकद नाही. शरीर चांगलं आहे पण चलण्याची ताकद नाही. ही जगाला सांभाळणारी जी शक्ती आहे ना, ती माता भवानी आहे. अनादि अंबिका, जग नव्हतं तेव्हा तिनं शक्ती, ब्रह्माच्या सोबतीनं ब्रह्म आणि माया या सृष्टीचा विस्तार तिनं केला. बोधाची परडी हातामध्ये घेतली आहे. आज जगामध्ये अनेक लाखो मंदिरं परंबा भगवतीची आहेत, पण तिची उपासना कशी करावी? नवरात्र उपासना कशी करावी? काही नाही, नवरात्र जवळ आलं की 2 किलो राजगिरा आणि 1 किलो शाबुदाना दळून आणावा. बकरी जशी दिवसभर चलती तसा दिवसभर खावा. उपवास सांगितलाय ना बाबा, उपवास. आपण त्याचा उपास केलाय. फल आहार सांगितला, फल आहार. आपण फराळ केलाय, फराळ. असं नाही चालत. प्रथमापासून दशमी पर्यंत तिचे काही नियम आहे. ऐका, 3.5 शक्तीपीठ भारतामध्ये सिद्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. तसे 51 शक्तीपीठ आहेत, 51. पण त्याच्यातले प्रमुख 3 आपल्या भारतामध्ये आहेत. सप्तशृंगी, माहूरची रेणुका, कोल्हापूरची लक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाई. असे 3.5 शक्तीपीठ आहेत प्रमुख. 51 भाग केले होते त्या सतीच्या जळणाऱ्या देहाचे भगवान श्रीहरीच्या चक्राने, सुदर्शन चक्राने. आणि ते 51 ठिकाणी पडले, एवढं दिव्यत्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दशमीपर्यंत उपवास करावा, मौन धारण करावं. मौन, ऐका, मौन. नाही 9 दिवस करता आलं, निदान 5 दिवस करावं. नाही 5 दिवस, निदान 1 दिवस करावं. ते मौन असं सांगते मी, आजचा 2रा दिवस आहे, पुढे तुम्हाला करता येईल. ते तिकडे नका लक्ष देऊ तुम्ही. तुम्ही तिकडे पाहिलं की मला पावाडतो कोण आलो म्हणून. तुम्ही इकडे पाह, इकडे. मी आधीच फार चंचल बाई आहे. तिकडं ब्रह्मदेव जरी आला तिकडून तिकडे पाहायचं नाही तुम्ही. मौन धरायचं. मौन, मौन कसं, मौन कसं धरायचं? पुरुष मंडळ एक वेळेला मौन धरू शकतात पण बाया, हे का बाईनं मौन धरलं आणि घरी गेलो ती बोलच ना मला. आता मला बोलायची सवय, चेष्टा कर. म्हणलं काय वाईनी, काय झालं? काही नाही बाया, बरं आहे. हळूहळू बोलायची. मी तिच्या जावेला विचारलं, म्हणजे हिला काय झालं? ती म्हणली मौन आहे तिचं. म्हणजे हळूहळू बोलणं आहे, मौन आहे. बरं, मौनाचा अजून 2रा प्रकार आहे. मौन तोंडानेही, वाचानेही मौन असावं आणि मनानेही मौन असावं. असं नाही की तोंडानं काही बोलायचं नाही, मनानं शिव्या देत राहायचं. त्याचा काही उपयोग होणार नाही. निदान 1 दिवस तरी मौन धारण करा, ठीक आहे? पहिल्या दिवशीपासून नवमीपर्यंत जेवढं तुम्हाला कन्यापूजन करता येईल, म्हणजे 2 वर्षापासून 10 वर्षाच्या आत, हा एवढा नाम सप्ताह केलाय नवनाथ भाऊ आपण. तुम्हाला जर या सप्ताहाचं पुण्य हवंय न हवंय मला माहिती नाही, पण तुम्हाला जर एक विशेष शक्तीची स्थापना करायची असेल तर निदान अष्टमीच्या दिवशी गावात जेवढ्या 10 वर्षाच्या आतल्या मुली आहेत सगळ्या श्रृंगार करून इथे बोलवायच्या, आणि इथे जेवढे उपस्थित आहेत त्यांनी यथाशक्ती त्यांना काही ना काहीतरी दान धर्म करायचा आणि त्याचं दर्शन घ्यायचं. बघा जीवनामध्ये परिवर्तन होतं की नाही. श्रीमध्ये तेवढी ताकद आहे. मारवाडी धर्मामध्ये मुलीच्या कधी पाया पडत नाही, मुलीच्या पाया पडत नाही. त्यांच्यासाठी मुलगी हे धन आहे, म्हणून कन्यादान करताना त्यांना जेवढं करता येईल तेवढं ते करतात, आणि म्हणून त्यांची धनसंपदा वाढत जाते, घटत जात नाही. जरा लक्ष देत जा धर्माकडे, लक्ष देत जा. जेवढं कन्यापूजन करता येईल तेवढं करायचं. माता भगवतीची उपासना करायची. उपासना म्हणजे जरुरी नाही की तुम्ही उपास करा. एखाद्याला शरीरानं उपाशी राहता येत नसेल तर ज्या आसनामध्ये तुम्हाला बसता येईल, वज्रासन, सिद्धासन, पद्मासन हे प्रमुख आसन आहे. वज्रासन म्हणजे पाठीमागे पाय दुमडून बसावं. हा, दुसरं पद्मासन म्हणजे एका पायावर दुसऱ्या पायाची घडी. सिद्धासनही जवळपास असंच आहे, नाहीतर मग सर्व अतिशय सोपं, मांडी घालून, सरळ मांडी घालून बसावं.
फक्त जमिनीवर कोरड्या बसू नये, बसायला काहीतरी घ्यावं. लक्षपूर्वक ऐका, कुणी तुम्हाला हे सांगेल ना सांगेल मला माहिती नाही, त्याच्यावर बसावं. आणि सगळ्यात मोठी आराधना, अंबाबाईच्या नावाचा जप करावा मनानं. डोळे बंद करावे, अर्धा तास करा, एक तास करा, जेवढा तुम्हाला वेळ मिळेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसहित जेवढे मोठे मोठे राजे महाराजा झाले, त्यांना विशेष जीवनात क्रांती करण्यासाठी भगवतीचीच उपासना करावी लागली. एवढंच नाही, रावणाला मारण्यासाठी रामचंद्रांना सुद्धा देवीची आराधना करावी लागली. लक्षात घ्या, रावणाला मारण्यासाठी सुद्धा रामचंद्रांना देवीचीच उपासना करावी लागली. म्हणून जीवनात तुम्हाला पांडुरंगाच्या भक्तीचं बळ जरी मागायचं असेल, तरी विठाईला मागा. हे रुक्मिणी, तू सुद्धा आमची माय आहेस. आणि एकाग्र चित्त होऊन भगवंताचं भजन करावं, त्याच्यात एवढं रंगून जावं, एवढं रंगून जावं. हे जे आहे ना बोध परडी घेऊन हाती, याच्यामध्ये बोध होतो. लोक म्हणतात भजनात मन लागत नाही, भजनामध्ये मन लागत नाही. भजनाचा ताठा वाढला ना की मन आपोआप लागला, आणि मग ते असं लागतं की ते पुन्हा दुसरीकडे कुठेच लागत नाही. फक्त ते लावलं गेलं पाहिजे. संतांचं लागलं नाही, वेडा झालो वेडा झालो, अवघा रंग एक झाला रंगी रंगला, एवढे वेळे झाले महाराज एवढे. म्हणून डोळे बंद करावे आणि शुद्ध श्वासानं भगवंती भगवतीचं नामजप करावा, आराधना करावी. बस आई, काही मागायचं नाही तुला. आता जीवनाचं सार्थक झालं आई, मला मानव देह मिळाला. आणि आईला प्रार्थना करायची, माते तुझे ध्यान महाशिरा हो, माते तुझे ध्यान. आता मी प्रार्थना म्हणते, तुम्ही डोळे बंद करून देवीला आळू शकता. माते तुझे ध्यान, डोळे बंद करा, करा डोळे बंद. मी काय खिशातले पैसे नाही चोरून घ्यायला गेले, करा डोळे बंद, करा. ताट बसा, ताट बसा, ताट. हा, माते तुझे ध्यान महाशिरा हो, तुझे नाम मुचा मुखासी येऊ. माते तुझे अम्मी दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास. काय मागो आता तुझ अंबाबाई, लई मागणे नाही तुझ आता. संत सेवा घडो मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. आई राजा, आई राजा, काय मागितलं तुम्ही अंबाबाईला? लई मागणे नाही तुझं आता, संत सेवा घडो. कुणाचे? आळंदी देहू. संत सेवा घडो मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. बस निष्फळ निष्कपट या भावनेनं अशी प्रार्थना जर कराल ना, तर याच नवरात्रीमध्ये परमात्मा त्या भगवतीचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण आपलं भजन तसं नाही, खाय कुटकेंचले उठके. आता कीर्तन सुरू झाल्यापासून विठ्ठल विठ्ठल झालं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माशी मरण माशी. संतांनी भजन केलंय, कसं केलं? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाई माऊली जाओ. उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाई माऊली जाओ. धक्का लागू देई ना तांगाला. वरती हात करा बरं सर्वजण, वरती हात करा सरळ. सर्व ओट्यावर बसलेले मनक्याच्या त्रासवाले सगळे सगळे ताट करा, ताट सरळ. आणि आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणायचं. पुरुष मंडळ तुम्ही हात खाली घ्या. पहिले महिला मंडळाने म्हणायचं, तुमचा आवाज चांगला येतो का तुमचा आवाज चांगला येतो? ज्याचा आवाज चांगला येईल, नवनाथ भाऊ यांना काल्याचं कीर्तन झाल्यावर बक्षीस द्या भाऊ तेवढं. कुणाचा आवाज चांगला बघू. उदो बोला, उदो बोला. अगं म्हणा काय मुगिळे का काय? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो.
जोरात. उधो बोला उधो बोला, जरा हला हला टाळ्या जोरात वाजवा. असं 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 शेजारी झोपली का बघा. उधो बोला उधो बोला, उधो बोला उधो बोला, उधो बोला अंबाबाई माऊलीचा हो. कशा ग बाई, काय गोड आवाज. आता तुम्ही वरती हा वरती. उदो बोला काय ते फुटलेला डग्याचा आवाज यायला लागलाय. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. वा वा पुरुष मंडळ वा. उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. जरी देवीची आराधना करणारे नव्हते, परंतु त्या त्या तत्वाचं चिंतन करणारे होते, आपल्या आपल्या इष्टदेवाचं स्मरण करणारे होते. म्हणून व्यास शुक आदींनी संप्रदायावर नवे नवे वेदांवर उपनिषदांवर विजय मिळवलेला होता, देवताचं दर्शन प्राप्त होते. आणि म्हणून हे परमार्थिक गोंधळ करणारी सर्व ज्या वेळेला गोंधळाला आले त्यावेळेला त्यांची बुद्धी ही द्वैत भावाची नव्हती. महाराज द्वैत भाव त्यांच्या बुद्धीमध्ये नव्हता. आणि खरं सांगू, आईचा जागरण गोंधळ, आईचं भजन, पांडुरंगाचं भजन करताना मीतूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आमचे स्वामीजी म्हणायचे, वारकऱ्यानं अभंग म्हणत असताना एकतर त्याचा पाठ असावा, आणि दुसरी गोष्ट जरी पाठ नसला तरी त्याचा अर्थ त्याला नीट कळावा, तर त्यानं तो अभंग म्हणावा, नाही तो म्हणूच नाही. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर 102 वयापर्यंत स्वामीजी जगले. मागच्या दिवाळीमध्ये स्वामीजींनी देह ठेवला. बोलले वचन पण मित भाषी, सहज बोलणे हित उपदेश. काही काही गोष्टी फार मर्माच्या सांगून गेले. माणसानं जीवन द्वैत भाव विसरून जावा हो. भजनाला बसल्यावर तरी माणसाचं चित्त, मराठवाड्यातली एक म्हण आहे नवनाथ भाऊ, चित्त नाही थेरीन दुपट न उड्या मारी. माणसाचं चित्त जागेवर नसलं काय अर्थ आहे त्याला. काही काही भजनी मंडळात भांडणं सुरू झाले राजीवात. भजनी मी आपल्या थेऊरचं सांगत नाही, उगरागरात पोहोच नक माझ्याकडे. भजनी मंडळात भांडणं. आमच्या बाया म्हणतात, युनो माझी गवळण म्हणली मला तिला बोलायचंच नाही. गवळण कृष्णाची का हिची. मी कीर्तनाला गेले, मला सवय आहे. म्हणलं का रामभाऊ दिसले नाही, ते म्हणले ते फुगले. मला काय झालं, म्हणले रावसाहेबांना मागच्या एकादशीला त्यांचा अभंग म्हणला तेव्हापासून ते फुगलेच भजनालाच यायला. आता रावसाहेबाच्या बापाचा आहे का रामभाऊच्या बापाचा आहे अभंग, कुणाचा आहे. अरे भजनात तरी भांडणं करू नका ना बाबा हो. विकारांची भांडणं मिटावी म्हणून भजन आहे. भक्ती ही शमदमादी त्याग, सगळ्या षटकांना पार करून उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, सगळ्यांपेक्षा वेगळं. म्हणून द्वैत भाव विसरूनी बळी अंबे तुझ्या या गोंधळ्यानं खेळ खेळलाय, नाच रचलाय, आणि असाच आपल्या जीवनामध्ये रचावा. म्हणून आपला वेळ संपत आलाय. अगदी थोड्या वेळामध्ये जीवनामध्ये जीवन दर्शन करावं. प्रदर्शन भरपूर झालं माईबा, पण जीवन दर्शन. आजचं कीर्तन तुम्हाला किती कळालं किती नाही कळालं मला माहीत नाही. मी कशी बोलले, चांगलं बोलले वाईट बोलले मलाही माहिती नाही. पण जाता जाता माईबाप एक गोष्ट सांगते, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, पांडुरंगासारखा भगवंत नाही, तीच आपली अंबाबाई आहे. माऊलीचा शृंगार केल्यावर बघा, मी स्वतः अंबिकेची उपासक आहे.
परंतु मला माऊलीची शेजारती करताना डोळ्याला पाणी येतं की माझी आई इथं प्रगटली आहे. माऊली दिसायला एवढे सुंदर दिसतात श्रृंगार केल्यावर की तुळजा भवानीचं स्वरूप सुद्धा माऊलींच्या रूपामध्ये दिसतं. फक्त ध्यान करा, सगळं काही तयार आहे. आसमा झुकता है झुकाने वाला चाहिए, अरे भगवान आज भी आता है बस बुलाने वाला चाहिए. आज आज पण तो यायला तयार आहे, पण आपली औकातच नाही आहे बोलवण्याची. आपलं जीवन दर्शन करायचं नाही आपल्याला, बस चाललंय म्हणून चाललंय. घातली माळ घातली माळ, झडझडोनी वाहिला निघ, ही भक्तीची वाटीला. जेवी पावसी अव्यंग निज नाम माझे, सांगायचं कुठं पण कुणाला सांगायचं. आम्ही त्या रस्त्यावर आहे. हो लोक आम्हाला सांग, महाराज आमचा घरोनाच वारकरी संप्रदाय, अजून स्वप्नातही पांडुरंग आला नाही, काय करायचं. कथा कीर्तनात बसलं ना, स्वतःला पाहायला शिका. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असते, सेवा आटोपती घेऊ. आरशात पाहता का तुम्ही? आरशात, आरशात तुम्ही आरशात पाहत ना? आणि तुम्ही काही काही भूतांचा तर आरशात पाहिल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. झोपेतून उठलं का आरशात पाहत, आणि पुन्हा एखादं काम चांगलं नाही झालं का म्हणतो, अरे कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठाऊक, तुझंच पाहिलं आणि कुणाचं पाहिलं. आरशात पाय, आरसा काय दाखवतो, काय दाखवतो आरसा, काय दाखवतो? स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो, स्वतःचं दर्शन दाखवतो की नाही. आरसा बरोबर सांगतो कुठं पावडर जास्त लागलं, कुठं काजळ कमी लागलं, कुठं गंध. आरसा सांगतो की नाही, स्वतःचंच दाखवतो. एक येडं बाजारात गेलं आणि घरच्यानं काहीतरी आणायला लावलं, ते गेलं नेमकं आरशाच्या दुकानात, त्याला माहीतच नव्हतं याला आरसा म्हणतात. त्यानं त्या आरशाला हात लावला, चमकणारं काहीतरी दिसलं, आरशाला हात लावला आणि असं समोर घेतला. माई बाप त्यांना जीवनात पहिल्यांदाच स्वतःला पाहिलेलं होतं आणि त्याला माहीत नव्हतं मीच ह्या आरशातला. त्यानं जसा आरसा हातात घेतला तसं त्याच्या तोंडातून उद्गारवाचक शब्द निघाले, अरे बाप रे काय देखणंय. कोण होता आरशा, कोण होत, तोच होता की नाही? अरे बापरे काय देखणंय. आणि मग त्यानं असं डोक्याला हात लावला तर आरशातलंही डोक्याला हात लावायला लागला. मग त्यानं कानाला लावला तर आरशातलंही कानाला हात लावला. मग त्यानं असं केलं तर ते आरशातलंही असं करतोय. म्हणलं बघा बायको विचारित नाही जेवला का नाही, विचारित काही हो पण या रामभाऊला घरी घेऊन जायचं कुणाला. आणि त्या दुकानदाराला म्हणलो, काओ शेठ हे रामभाऊ कितीला दिले? कोण? आरसा. दुकानदार म्हणला, फुकट नाही पण पहिले इथून जातोय म्हणून बाकीचे येडे होते. बरं यानं रस्त्यानं जाताना नीट जाऊ ना, ते आरशाला बोलत चाललंय, आवाज याचाच पण प्रतिकृती आरशात. तुमचं कसं चाललंय आरशात म्हणतोय, आरशातलं म्हणतो तुमचं कसं चाललंय. यंदा शेती पीक कशी आहेत, पाऊसच नाही पडला, सोयाबीनच गेलं आलं काय असं. घरापर्यंत गेलं, घराच्या उंबऱ्याजवळ गेल्यावर त्यानं विचार केला, घरातले तर आपल्याला येडं म्हणतात, जीव लावत नाही, हे एकटंच असं हे जीव लावतं, असं करू याला कुणाच्या हातात पडू द्यायचं. म्हणून ते गुपचूप अडगळीच्या खोलीत गेलं आणि त्याच्यावर एक कपडा टाकला आणि आरसा अडकून दिला आणि त्याला मोठं कुलूप लावलं. आणि घरातले जराशे इकडे तिकडे गेले की यानं त्या खोलीत जायचं आणि तास तास त्या आरशाशी बोलत बसायचं. आज जेवायला काय केलं, काय करावं, आमच्या नशिबाला तास होती ती तसंच करायचं, आमच्या नशिबाला तास 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 बोलत बसावं. बायको म्हणली, पप्पाच्या बापाला काय झालं काय नाही, खोलीत जाऊन बोलतोच कुणाला, बोलतो कुणाला, चेटूक बिटूक तर नाही, हडळतो नाही, एखादी चुडेल तर नाही, बायाच्या मनात काही येईल. महाराज आठ अवगुण आहेत, त्यापैकी एक अवगुण आहे बायातला संशय. नवऱ्यानं खोटं वाटतं तुम्हाला, एक दिवस चांगले कपडे, उद्याच प्रयोग करा, चांगले कपडे घाला, सेंट विंट अंगावर मारा, लगेच या लगेच पोटात कळ. आठ अवगुणापैकी एक संशय, तिच्या पोटात संशय आला, काहीतरी भानगडे, तिनं त्याला भाजी घ्यायला पाठवलं आणि ही खोलीत गेली. तिनं ते कुलूपच तोडलं, मारा खोलीत काहीतरी गडबड आहे. खोलीमध्ये गेली सगळी, खोली पाहिली अडगळीची, काही सापडलं नाही. जाता जाता कपडा अडकवलेला दिसला. ती म्हणली, बाई इथं मी काही ठेवलं नव्हतं, इथे काय गेली. जसा कपडा ओढला तस तिनं पाहिलं आणि जोऱ्यात आरडली, आत्या तुमच्या लेकानं कोण ही सटवी आणून ठेवली बघा, हिच्याशी गप्पा मारताय. आणि कोण होता आरशात? काही काही घर येडेच असते, त्या घरात शहाणच नसतो कोणी. तिनं तरी शहाण शहाणपणानं बोलावं ना,
सासू पळत आली, सुरक सुरक म्हणली कशी आहे मला पाहू दे सासू, माय लेकानं आणली ना कशी आहे मला पाहू दे. आणि तिनं सुनाला बाजून लोटून दिलं आणि असं स्वतः पाहिलं, अगं बाया म्हणली तोरणी तर आणायची ना, तो म्हातारीच आणली. म्हणलं काही काही घरात येडीच असते. सासूनाचा आवाज ऐकला मदर आला लगवे गेली. मदर म्हणलं काय झालं तुम्हाला दोघीला ओरडा, रीत नाही भात नाही घरात आरडा ओरडा तिवली बघा बघा पोरानं काय कुठानं केलं. मदर म्हणला सरका बाजूला, मदरनं दोघी दिलं ढकलून मदरनं आरशात पाहिला. म्हणलं बाई माणसातला फरक कळतो का ना, याच्यात तर मिशीवाला मदर आहे. कोण होत तेच होत, जसं पाहिलं तसं दिसतं. तसं गाथा माय ज्ञानेश्वरी गीता आणि रामायण हे आपल्याला आपलं पण दाखवत, आपलं जीवन दर्शन करत. आणि ते जीवन दर्शनासाठीच हे कीर्तन आहे. म्हणून ज्या निमित्तानं जीवन दर्शन होत त्या माई बाप विठ्ठलाचं भजन करू. विठोबा रखुमा विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये. चला अंबिकेची परवानगी घेण्याची वेळ आलेली आहे. मुकुटमणी पुंडली कतीस कोटी देख नायक गोंधळ घालितीस कौतुक एका जनार्दनी नाचे एक. अर्थात नाथ महाराज म्हणतात हा गोंधळ वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचला ही जगाची शक्ती आहे, महिषासुर मर्दिनी आहे. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिभर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटुंबिनि भूतिमृते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ गिरि नंदिनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदनुते गिरिवर विन्द शिरोदिनि वासिनि विश्व विलासिनि जिष्णुते भगवतु हे शिति कंठ कुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरिमृते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि. अशा असणाऱ्या भगवतीला कोटी कोटी प्रणाम करूया आणि आजच्या सेवेला विराम देऊयात. सर्व पदाधिकारी आमचे आदरणीय माझे बंधू नवनाथ भाऊ, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा संपूर्ण परिवार, आयोजक नियोजक सप्ताह कमिटी, गावकरी मंडळ, मित्रमंडळ, तरुण मंडळ, आमचं भक्तिमती मातांचं मंडळ, तसेच आमचं सर्व भजनी मंडळ, माझे भावंड मृदंगाचार्य हार्मोनियम वादक सोबदार, सर्वांना शतशः प्रणाम, विनम्र सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे नारायण मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे.